वर्षांपासून संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव व रथ मिरवणूक बंद आहे, त्यामुळे सर्व दूर भक्तांमध्ये मरगळ आली आहे. कोरोना महामारीचे संकट दूर झाले असून सध्याच्या स्थितीत सर्व मंदिरे खुली झाली असल्याने 30 डिसेंबर रोजी सफला एकादशीच्या दिवशी महापूजा संपन्न होऊन सायंकाळी रथ मिरवणूक असते. या रथ मिरवणुकीला प्रशासकीय मान्यता मिळाल्यास सर्व जाती धर्मात चैतन्याचे वातावरण पसरेल व रथ मिरवणुकीमुळे बागलानवासियांचा सर्वात मोठा समजला जाणारा उत्सव गुण्या गोविंदाने प्रत्येक मानवजातीत साजरा करता येईल. त्यासाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी रथ मिरवणुकीसाठी अधिकृत परवानगी द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक मनोज सोनवणे व यशवंत भक्त यशवंत सोनवणे यांनी निवेदनाद्वारे स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. कोरोना महामारीमुळे रथ मिरवणूक 2 वर्षांपासून न निघाल्यामुळे यशवंत भक्तांमध्ये कमालीची मरगळ आली आहे. संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज हे बागलांमधील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक मानवजातीच्या हृदयातील आदर्शाचे मंदिर आहे. प्रत्येक मानव जातीला आदर्शवत कार्य करण्याची स्फूर्ती व ऊर्जा यशवंतराव महाराजांमुळे मिळते. त्या बळावर प्रत्येक जाती धर्मातील बालक तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिकांसह महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होते. ते अबाधित राखण्यासाठी यंदाच्या 30 डिसेंबर रोजी प्रशासकीय अधिकारी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व नगर अध्यक्षांच्या हस्ते महापूजा संपन्न होणार आहे. याच वर्षी 135व्या पुण्यतिथी निमित्त रथ मिरवणूक निघणार आहे. त्या रथ मिरवणुकीला स्थानिक प्रशासनाने बिनशर्त परवानगी द्यावी अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे. सालावादाप्रमाणे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात भरला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर गुजरातमधून देखील भाविकांना ह्या यात्रेचं एक आकर्षण असतं. आणि देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या चरणी जेवढ्या अधिकाऱ्यांनी सेवा रुजू केलेली असते हे अधिकारी आवर्जून ह्या दिवशी दर्शनाला येतात आणि आमची शहरवासी यांच्या वतीने अशी मागणी आहे की रथमार्गाला शासनाने परवानगी देऊन आम्हाला 2 वर्षापासून आमचा रथ मार्ग बंद करून रथ न निघता पालखीद्वारे शहरवासियांना दर्शन दिलं जात आहे. तरी आमची अपेक्षा आहे की जसं सिन्नरमध्ये टांगा शर्यतीला परवानगी दिली गेली, नंदुरबारमध्ये सारंगखेडा येथे घोडे बाजाराला परवानगी दिली गेली, तसं आमच्या यशवंतराव महाराजांच्या रथाला देखील परवानगी देण्यात यावी आणि हा रथ आमच्या शहरवासियांना पुन्हा शहरातून यात्रेच्या दिवशी फिरून आणि सर्वांना दर्शन मिळावं अशी आमची अपेक्षा आम्ही शहरवासियांच्या वतीने व्यक्त करतो. दरवर्षाप्रमाणे रथ मिरवणुकीला आपला जे समाज जमतो आणि सगळ्या समाजाचे लोक त्यानिमित्ताने जमत असतात आणि ती एक वेगळी भावना असते. त्यामुळे आपण हा रथ मिरवणुकीला परवानगी द्यावी शासनाने ही आमची इच्छा आहे. मुस्लिम बांधवांच्या वतीने देखील रथ मिरवणुकीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी माजी नगरसेवक मनोज सोनवणे, यशवंत सोनवणे, नगरसेवक मुन्ना शेख, सागर सोनवणे, निखिल खरणार, सागर वाघ, रोहित सोनवणे, सुदर्शन दंडगवाळ, विशाल सोनवणे, परिमल जाधव, हर्षद जाधव, राहुल शेलार, देवेंद्र सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.